संघामुळे धनगर समाजाची उन्नती, आर ए पुजारी यांचे प्रतिपादन. भोज येथील कुरगोळ संगोपन सहकारी संघाची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी मेंढपाळ सभासदांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचे काम या संघाने केल्याने धनगर समाजाची उन्नती झाल्याचे मत अध्यक्ष आर ए पुजारी यांनी व्यक्त केले. भोज येथे कुरगोळ संगोपन सहकारी संघाची 33वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. स्वागत व प्रास्ताविक संस्थापक प्रकाश पुजारी यांनी केले. संतोष हंपन्नावर संजय कुरुंदवाडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष रामचंद्र पुजारी, संचालक कृष्णा आर्गे यांनी संस्थेबद्दलची सविस्तर माहिती सांगितली. सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी संचालक लक्ष्मीबाई पुजारी, नीलाबाई आर्गे, पांडुरंग मसाळे, बिरू खिलारे, अर्जुन आर्गे, अण्णाप्पा आर्गे, संगीता आर्गे, सुरेखा आर्गे, लक्ष्मीबाई आर्गे, सुवर्ण आर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. आभार बाळू डोणे यांनी मानले. मानकर न्यूज साठी भोजहून कुमार पाटील. ಮಂಜೂರ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಸಾಧಾರಣ 12 ವರ್ಷದಿಂದ ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ. ಈಗ ಕುರಿಗಳ ಸಲುವಾಗಿ ಔಷಧ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಪುಕ್ಕಟ್ಟೆ ಪೂರೈಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ಔಷಧವನ್ನು ನಾವು ತಂದ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಒಂದು ಪೈಸಾ ಸಹ ಅದರ ಬೆಲೆ ಮಾಡಿದ ಪುಕ್ಕಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮೊದಲಿಗಿಂತ ಸದಸ್ಯರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪ್ರಕಾರ ಸಂಘದ ಸುಧಾರಣೆ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸುಧಾರಣೆ ಅಂದರೆ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಅದರ ಲಾಭ ಸಿಗುವಂತೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.